मित्रांनो, उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी आणखी एक जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. आणि मित्रांनो, ही जाहिरात आहे सफाईगार या पदाची. आणि एकूण जी पदं आहेत, पदसंख्या आहे ती 2 आहे. या ठिकाणी इच्छुक निरोगी व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवलं जाणार आहे. आणि मित्रांनो, सदर निवड ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील. 7व्या वेतन आयोगानुसार मित्रांनो, पेमेंट जे आहे या ठिकाणी 15,000 ते 47,600 आणि इतर भत्ते ॲड केले जाणार आहेत. त्या ठिकाणी परीक्षा पहा कशी होणार आहे, या ठिकाणी सदर प्रक्रियेदरम्यान घेतल्या जाणाऱ्या चाचणी मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहायचे. पण या ठिकाणी मित्रांनो, नियुक्ती आणि अल्पसूचीचे सर्व अधिकार सुद्धा आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो पहिल्यांदा चाचणी होणार आहे, नंतर मुलाखत होणार आहे आणि त्यानंतर तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे. मी डिटेलमध्ये कशी गुणांकन आहे, काय प्रात्यक्षिक परीक्षेला कशी गुणांकन आहेत, मुलाखतीला किती गुणांकन आहे, आपल्याला पुढे पाहायचे. अशा या ठिकाणी पात्रता पहा, कमीत कमी 7वी पास, म्हणजे तुम्ही 10वी 12वी ग्रॅज्युएशन झाला असाल, इच्छा असेल फॉर्म भरू शकता. उमेदवार शौचालय स्नानगृह स्वच्छता झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असावा. मराठी हिंदी भाषा वाचता लिहिता त्याला व्यक्तीला आलं पाहिजे. त्यानंतर पहा मित्रांनो, जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वयकिमान किती असावं, तर 21 आणि जास्तीत जास्त 38 आणि इतर कास्ट म्हणजे मागासवर्गीय या ठिकाणी 43 वर्ष जास्तीत जास्त वय असावं. या ठिकाणी मित्रांनो पात्रता पाहतो, सक्षम असावा पदासाठी, त्याच्यावर कोणताही गुण हा नसावा या ठिकाणी सांगितलं आहे, किंवा तो ब्लॅकलिस्टमध्ये नसावा MPSC UPSC कोणताही खटला किंवा तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेलं नसावंच, खटला चालू नसावा, प्रलंबित नसावा, ह्या गोष्टी या ठिकाणी टाकलेल्या आहे. त्याचप्रमाणे 2 जास्त अपत्य त्याला नसावे, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र त्यांना द्यायचे. नंतर यानंतर पहा, उमेदवारांना इतर आवश्यक सूचना काय दिलेल्या आहेत. पहा, सदर पदे जसजशी रिक्त होतील त्यानुसार नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत. कोणताही दबाव टाकून सांगितले, भरती रद्द झाला होऊ शकते, सर्व अधिकार प्रशासनाला आहेत. मित्रांनो, महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. फॉर्म महत्त्वाचा भरायचं या ठिकाणी व्यवस्थित ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी सांगितले की जाहिरात अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या, सगळ्या गोष्टींचा विचार करून ते प्रशासन या ठिकाणी सर्व गोष्टींचा पुढच्या निवड प्रक्रियेचा या ठिकाणी निर्णय घेणार आहे अंतिम. उच्च त्याचप्रमाणे मित्रांनो, केवळ अर्ज केला यावरून मुलाखतीचा किंवा नेमणुकीचा हक्क सांगता येणार नाही. तसेच उमेदवाराची उच्च शैक्षणिक पात्रता हा सदर पदाच्या निवडीसाठी मुख्य आधार मानला जाणार नाही. आता अल्पसूची पा, आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस सामोरं जावं लागणार आहे. पहिल्यांदा शॉर्टलिस्ट लागेल आणि नंतर काय होणार आहे, पहिल्यांदा प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे, जी की 30 असेल, कमीत कमी 15 घ्यावेच लागतील. शारीरिक क्षमता चाचणी 10, वैयक्तिक मुलाखत 10, अशी एकूण 50 आणि यातून तुमच्या मित्रांनी निवड केली जाणार आहे. उमेदवार प्रात्यक्षिक चाचणी अनुत्तीर्ण झाल्यास त्याचा उर्वरित चाचणीसाठी विचार केला जाणार नाही. आता प्रात्यक्षिक परीक्षा मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे. आणि यासाठी बोलावताना अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मूळ पडताळणी आणायची आहे. तसेच कार्यालयास मान्य होईल असे स्वतःचे फोटो प्रमाणपत्र, ID, मतदान कार्ड, पॅन कार्ड वगैरे हे घेऊन जायचे. ज्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो सांगितले मित्रांनो. त्यानंतर सदर अर्जाची माहिती स्पष्ट हस्ताक्षरात लिहावी, त्यावरील अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो लावून स्वाक्षरी करावी असं सांगितलेलं आहे मित्रांनो. फोटोशिवाय अर्ज असेल किंवा स्वाक्षरी नसेल तर तो स्वीकारला जाणार नाही. त्यानंतर उमेदवारांनी दिलेला कोणताही तपशील खोटा चुकीचा आढळला असल्याला रद्द केलं जाईल. त्याचप्रमाणे ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत पाहूत आपण, त्यानंतर आपण पुढच्या महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी पाहणार. तर या ठिकाणी मित्रांनो जो अर्ज आहे तो पहा, या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो पहा, अलीकडच्या काळातील तुम्हाला फोटो लावायचा. या ठिकाणी अर्ज आहे, उमेदवारांना तुमचं नाव, पत्ता, पिनकोड सहित व्यवस्थित लिहा. या ठिकाणी कायमस्वरूपी पत्ता लिहा, मोबाईल क्रमांक जो चालू आहे, ईमेल ID जो चालू आहे, लिंग, वैवाहिक स्थिती, विवाहित आहात, अविवाहित आहात, जन्मतारीख, अन्य अर्जदारी न्यायालयाचा कर्मचारी आहे काय असेल तर हो, नसेल तर नाही, असल्यास कोणतं पद, राष्ट्रीयत्व, या महत्त्वाच्या गोष्टी आता तुम्हाला कळतील, त्या या ठिकाणी लिहायच्या आहे. अर्जदार शासकीय कर्मचारी आहे का, असेल असेल नाही, असल्यास कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र जोडले काय. शैक्षणिक पहार्ता लिहायची मित्रांनो, कमीत कमी 7वी पास आहे, 7वीचं लिहायचं पास वगैरे. त्यानंतर पुढे 10वी असेल, 10वी 12वी लिहित चालायचं. ओके, 10वी का, आता या ठिकाणी शैक्षणिक अर्हता जी असेल त्या त्या या ठिकाणी 10वी असेल तर 10वी करायचं उत्तीर्ण वर्ष परीक्षा मंडळ. काही जणांचा 7वीचं नसते मार्क वारी टक्केवारी, तर ते 10वीपासून या ठिकाणी लिहू शकतात. 7वीचं पण या ठिकाणी कोणाकडे असेल
शाळेतून भेटू शकतं ते. अनुभव, त्यानंतर पहा अनुभव, संबंधित कार्यालयाचे नाव व पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे, जे काय अनुभव, कुठं अनुभव आहे, कोणा ऑफिसमध्ये असेल तर. आणि या ठिकाणी तो फॉर्म भरून पाठवायचा आहे. अर्जदारांनी खालील प्रमाणपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती, अर्जासोबत विविध तारखेला किंवा त्यापूर्वी पाठवायच्या जन्मतारखेचं प्रमाणपत्र, पुरवा म्हणजे तुमचे टी सी पाठवू शकता, शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक 7वी 10वी 12वी सर्व, त्यानंतर जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तीचं, हे कोणाचं घेऊ शकता तुम्ही, ग्रामसेवक, तलाठी वगैरे यांचं, सरपंच, नगरसेवक, एखाद्या शाळेचे मुख्याध्यापक, अशा 2 व्यक्तींकडूनही घेऊ शकता चारित्र्याचं प्रमाणपत्र. त्यांचा पत्ता व फोन नंबर नमुना ब तुम्हाला पुढं दाखवेल मी. पूर्णानुभव असल्यास त्यासंबंधीचा दाखला, अनुभवाचा एक्सपिरियन्स, जातीचा दाखला, महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे घोषणापत्र तुम्ही स्वतःचंही केलेलं, विवाहित महिला असेल, नाव बदललं असेल ते प्रमाणपत्र, उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास त्याचा नाव NOC त्या विभागाचा, उमेदवाराला कोणत्याही फौजदारी प्रलंबित खटला नाही घोषित करावे, स्वतः घोषित करायचे, न्यायालय प्रशासनाने विचारलं असेल तर कोणतेही दस्तावेज त्याला सादर करायचे आहेत. आता कर्तव्य दिली त्या ठिकाणी सगळी कामं प्रोटोकॉल तुम्हाला पाळायचं आहे, पुढच्या गोष्टी पाहायच्या आहेत. या ठिकाणी पहा, उच्च न्यायालयाला जे मित्रांनो कागदपत्र आहेत ते तुम्हाला स्वतः सेल्फ अटेस्टेड करायचे आहेत. आणि केलेल्या छायांकित प्रती 21/10/2022 किंवा त्यापूर्वी, प्रबंधक मूळ शाखा उच्च न्यायालय पहिला मजला PWD बिल्डिंग फोर्ट मुंबई 400032 येथे स्पीड पोस्ट, लक्षात ठेवा, कोणत्याही कुरिअरनं पाठवू नका, फक्त आणि फक्त स्पीड पोस्टनं पाठवा. कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती स्पीड पोस्टाव्यतिरिक्त कशानेही पाठवू नका, ती यादी मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. आणि दस्तावेज असलेल्या लिफाफ्यावर सफाई कामगार पदासाठी अर्ज असं स्पष्ट लिहायचं त्या लिफाफ्यावर, तर अशा प्रकारे तुम्हाला तो लिफाफा या ठिकाणी मित्रांनो पाठवायचा आहे. ओके, काही अडचण, काही शंका, काही प्रश्न, मतं असतील तर खाली मला या ठिकाणी मित्रांनो विचारू शकता. आपला मी हा व्हिडिओ आपला कोणता मित्र असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल त्याला या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे तुम्ही शेअर करू शकता आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे कोणाला याबद्दल आणखी माहिती असेल, पाहिजे असेल, तर तुम्ही मित्रांनो माझा व्हॉट्सअप नंबर 8007726641 या ठिकाणी मित्रांनो मेसेज करू शकता. आपला ग्रुप आहे प्रायव्हेट, तिथं जॉईन व्हायचं असेल तरच फक्त. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.